नमस्कार, मी मानसी। बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। लायन्स क्लबच्या पुढाकारातून शिशु मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी। अजूनही वेळ गेली नाही, एकदा राज ठाकरेंना आजमावून बघा, मनसेचे मतदारांना साथ। भाजीपाल्यांच्या दरात वाढ, टोमॅटोची 100 पार। उरणच्या समस्यांविषयी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट। महिलांच्या सुरक्षेसाठी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाटावर मदत कक्ष। कीटकजन्य आजाराबाबत महिलांची कार्यशाळा। डोळ्यासंबंध तक्रारी, मोतीबिंदू हे फक्त मोठ्यांना तसेच वयाच्या 40 पार केलेल्या लोकांनाच असतात असा सर्वांचा समज आहे। लायन्स क्लब तर्फे विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केल्यानंतर लहान मुलांना डोळ्यासंबंधी तक्रारी तसेच मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले। शनिवारी लायन्स क्लब ऑफ खोपोली, झुंझुनवाला आय हॉस्पिटल आणि खालापूर तालुका शिक्षक प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राम हरी धोटे शिशु मंदिर इंग्लिश मीडियम शाळेत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांची नेत्र तपासणीनंतर विविध प्रकारच्या तक्रारीवरील उपचार शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत पुरवण्यात येणार आहेत। या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष अतिक खोत, शिशु मंदिर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी, मुख्याध्यापिका झांसी टीचर, प्रकल्प प्रमुख अल्पेश शहा, दिलीप पोरवाल, सचिव दीपाली टेलर, खजिनदार निजामुद्दीन जळगावकर, माजी अध्यक्ष शिल्पा मोदी, संगीता पिल्ले, अनुराधा कट्टी, जितेंद्र परदेसी, शैली मेहता, विकास नाईक, शाळांमधील सर्व कर्मचारी, शंकरा हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ खोपोली, झुंझुनवाला शंकरा आई डेअर ट्रस्ट आणि ATSB खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी आम्ही लहान मुलांचे आई कॅम्प्स घ्यायचं ठरवलेलं आहे। आतापर्यंत आपले 3-4 कॅम्प्स शाळेमध्ये झालेले आहेत, मोना स्कूलमध्ये झालेले आहे, स्कूलमध्ये झालेले आहे, सह्याद्री विद्यालयाला झालेलं आहे आणि आता आपण शिशु मंदिर स्कूलमध्ये आता हा कॅम्प घेत आहोत। आपल्याला असं वाटायचं की मोठ्या लोकांनाच आईचा प्रॉब्लेम असतो किंवा कॅटरॅक्टचा प्रॉब्लेम असतो, पण इथे आम्ही बघतो आहोत की लहान लहान मुलांमध्ये सुद्धा कॅटरॅक्ट आता दिसत आहेत आणि त्याच्यासाठी ह्याचा हा उपक्रम आम्ही इथे सुरू केलेला आहे। संदीप पवार, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। कल्याणमध्ये मनसेच्या वतीने आतापर्यंत सगळ्यांना अनुभवलं, हाती काय लागलं, अजूनही वेळ गेली नाही, एकदा राज ठाकरेंना आजमावून बघा, जनतेच्या मनातील हिंदू जननायक राज साहेब असे बॅनर लावण्यात आले। कल्याणमधील पत्री पुलावर लावण्यात आलेला बॅनर चर्चेचा विषय ठरलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। शिवसेना राष्ट्रवादीमधील बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना मनसेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे। कल्याणमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करत मतदारांना साथ घालण्यात आली आहे। आत्तापर्यंत सगळ्यांना अनुभवलं, हाती काय लागलं, अजूनही वेळ गेली नाही, एकदा राज ठाकरेंना आजमावून बघा, जनतेच्या मनातील हिंदू जननायक राज साहेब अशा आशयाचे बॅनर लावून जनतेला साथ घालण्यात आली आहे। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला भेटले आहेत। प्रत्येक भाजी 10-15% वाढल्यामुळे गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे। टोमॅटोसाठी 110 रुपये प्रति किलो मोजावे लागत आहेत। टोमॅटो खरेदी करताना 1 किलोला 110 रुपयेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात, त्यामुळे ग्राहक 1 किलोऐवजी 1/2 किलो टोमॅटो खरेदी करतात। सततच्या पावसाने टोमॅटोचे दर वाढले आहे। महागाई खूप वाढली आहे, त्यामुळे जिथे 1 किलो भाजी घ्यायची तिथे 1/2 किलो घेत आहे। वाढत्या महागाईमुळे सगळ्यांची परिस्थिती बेकार झाली आहे। की टोमॅटोची आवक घटल्यामुळं टोमॅटोला भाव चांगल्या प्रमाणात भेटलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रमाणात बाजारभाव भेटलेला आहे। टोमॅटोची आवक कशी सध्या? आवक सध्या कमी प्रमाणात आहे, कारण की अवकाळी पावसामुळे जो शेतकऱ्यांना शेतीचा मालाचा फटका बसला, त्यामुळं। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी।
सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12 72-76-47-54। उरण शहरातील समस्येविषयी मनसे अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर अध्यक्ष धनंजय भोरे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उरण शहर सचिव दिनेश हळदणकर, महिला उपतालुका अध्यक्षा कविता म्हात्रे, शहर संघटक गणेश तांडेल, उपाध्यक्ष उमेश वैवडे, उपाध्यक्ष हितेश साळुंके, अध्यक्ष प्रतीक अमृते, विभाग अध्यक्ष दत्ता पाटील, सुरेश अय्यर, राजेश सरफरे, ओम शेरे आदि उपस्थित होते। विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण। मागील काही दिवसात कल्याण रेल्वे स्थानकात महिलांची छेडछाड केल्याच्या घटना घडत आहेत। या पार्श्वभूमीवर तक्रारींची दखल घेत महिला प्रवाशांना तत्काळ मदत उपलब्ध करून देता यावी यासाठी रेल्वे पोलिसांकडून फलाटावर मदत कक्ष उघडण्यात आले आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाटावर मदत कक्ष। कल्याण रेल्वे स्थानकात महिलांची छेडछाड करण्याबरोबरच महिला प्रवाशांना धक्काबुक्की, शिवीगाळ यासारख्या घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत। पोलिसांनी धडक मोहीम राबवत स्टेशन परिसर मुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे। प्लॅटफॉर्म नंबर 1 वर 3 हेल्प डेस्क उघडले आहे, जेणेकरून महिलांना काही तक्रार असेल तर तात्काळ तिथे आम्ही त्यांना मदतीसाठी 3 हेल्प डेस्क ओपन केलेले आहे। आपण कुठकुठे वाढली काय आहे? मोस्टली कल्याण स्टेशनला जे आहे तिथे हेवी क्राऊड असतो, त्यामुळे आम्ही इथे 3 हेल्प डेस्क ओपन केलेले आहेत। पण त्याचप्रमाणे प्रत्येक स्टेशनवर आमचे 2 कर्मचारी हे कंटिन्यू म्हणजे डेला 2 नाईटला 2 असे अवेलेबल असतातच। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। देवळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव अंतर्गत मुंदळा कॉलनी येथे ग्राम आरोग्य पोषण दिनी महिलांची कार्यशाळा घेण्यात आली। लसीकरणाबाबत बोलताना आरोग्य सहाय्यक श्याम जोशी यांनी संपूर्ण लसीकरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले। विविध आजारावर मात करण्यासाठी BCG, पेंटा, OPV, IPV, रोटा, PCV, JE, MR बाळांना लसी मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे आपल्या बालकांना पालकांनी लसीकरणाच्या दिवशी लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही जोशी यांनी केले। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय, भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।